ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेच्या ठाणे जिल्हा महिला सक्षमीकरण प्रमुख मोनिका मोहन पानवे यांनी शहापूर तालुक्यातील जनतेच्या असलेल्या मागण्यांसाठी शहापूर तहसील कार्यालयासमोर 21 मार्च पासून आमरण उपोषण सुरू केले होते. ठाणे जिल्ह्यामधील शहापूर तालुक्यात असलेल्या पाणी टंचाई, अपुरा वीज पुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, आरोग्य व्यवस्था आणि बेरोजगारी या समस्यांच्या निवारणासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले होते. त्यांच्या उपोषणाला बदलापूर शहरातून देखील पाठिंबा देण्यात आला. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेचे बदलापूर शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी कॅन्डल मार्च काढून शहापूर तालुक्यात सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा दिला. शहापूर तालुक्यातील पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, रोजगार हे प्रत्येक नागरिकांसाठी महत्वाच्या हक्काच्या सुविधा आहेत. मात्र महामुंबईच्या या सुविधांची गरज भागवण्यात महत्वाचा वाटा असणाऱ्या शहापूरकरांचे हे हक्क डावलले जात आहेत, असे मत मोनिका पानवे यांनी मांडले. उपोषण सुरू असताना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. तसेच सामाजिक क्षेत्रातील 60 अधिक संस्थांनीही आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंब्याचे पत्र दिले होते. अखेर 3 दिवसानंतर तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी उपोषणकर्त्या मोनिका पानवे यांना ज्यूस पाजून शहापूरकरांचे पाणी, आरोग्य, वीज, रस्त्याचे प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले. मोनिका पानवे यांच्यासोबत आर्य अविनाश चंदे, हर्षल रुपेश पाटील, अस्मिता निवृत्ती जोशी, मयुरी महेश पानवे यांचे देखील आमरण उपोषण सुरू होते. तुमच्या मुलाने बालपणात घेतलेलं शिक्षण हेच तुमच्या मुलाचं भविष्य उज्ज्वल करू शकते. बदलापूर मधील परिपूर्ण प्री स्कूलच्या शोधात आहात का? कला, क्रीडा, संस्कृती, परंपरा याचे शिक्षण देणारी अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेली बदलापूर शहरातील वंडर किड्स द कॉन्सेप्ट स्कूल. अनुभवी शिक्षकांचे विद्यार्थ्यांना सहकार्यही. तर आजच भेट द्या वंडर किड्स द कॉन्सेप्ट स्कूलला. या उपोषणात शहापूरच्या जनतेने भरघोस असा प्रतिसाद दिला. तर यावेळी उपोषणकर्त्या मोनिका पानवे यांनी पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटनांचे, ग्रामपंचायतींचे, बचत गटांचे व त्यासोबतच पोलिसांचे देखील आभार मानले. इथे जमलेल्या बंधू आणि भगिनींना माझा सर्वप्रथम नमस्कार. सर्वप्रथम आपण जिजाऊचे शिल्लेदार आहात, जिजाऊचा परिवार आहात, म्हणून आपण 3 दिवस इथे ठाण मानून सगळे बसलेलो आहे आणि आपल्याला देणंही देणं होतं. कारण आपण ज्या संख्येने इथे हजर आहोत किंवा राहिलोत, उन्हाची पर्वा न करता किंवा घरची चिंता न करता, त्याच्यामुळे आपले अधिकार आपल्याला मिळाले. आपली संघटना ही करून दाखवणाऱ्यातली आहे, फक्त बोलणाऱ्यातली नाहीये. ज्या दिवशी आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपल्याला पाणी मिळायला पाहिजे, आपल्या शहापूरकरांना पाणी मिळायला पाहिजे, त्या दिवशी आपण निर्णय घेतला की नाही काही झालं तरी चालेल, जीव गेला तरी बेहतर, पण आपण उपोषण करायचं. हे प्रशासन हलवायचं म्हणजे हलवायचं आणि त्यांना आपण चांगल्या प्रकारे साथ दिली आणि आपलं उपोषण हे चांगल्या यशस्वीरित्या पार पडलं, त्याबद्दल सगळ्या तुमच्या सगळ्या परिवारातल्या सगळ्या सदस्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांनी म्हणजे पोलिसांनी चांगल्या प्रकारे सहकार्य अगदी मानव घालण्यापासून आपल्याला दिलेलं आहे, त्याचबरोबर ज्या प्रशासनाने आपल्याला साथ दिली आणि ज्या ज्या पक्षांनी आपल्याला लेटरद्वारे सपोर्ट केला किंवा ज्या ग्रामपंचायतीने बऱ्यापैकी आपल्याला सपोर्ट केला, त्या सगळ्यांचे धन्यवाद. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले ठाणे. विकसित शहरात प्रथमच सुदामा फर्निचर, द कम्प्लीट लिव्हिंग सोल्युशन. सोफे, फर्निचर, डायनिंग टेबल सेट, गार्डन फर्निचर, ऑफिस फर्निचर आणि बरंच काही आपल्याला परवडेल त्या किमतीत उपलब्ध आणि तेही आपल्या गरजेनुसार. डेबिट कार्ड, बजाज फायनान्स, HDFC फायनान्स अशा विविध सोयींनी उपलब्ध. प्रत्येकाचं स्वप्न असतं माझं घर शोभून दिसायला हवं, तुमचंही असेल ना? तर आता निश्चिंत रहा आणि बदलापूर शहरातील सुदामा फर्निचरला आजच भेट द्या. स्वप्न साकार करा,
घरातील शोभेच्या वस्तूचं।